फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. देवव्रताचा अपघात झालाय तो सिंधूच्या त्रिपाद दोषामुळे झाला असं जर का मी म्हणालो ना तरी विश्वास ठेवू नको. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? देवव्रत या अपघातातून वाचणार नाही हेच ऐकायचंय ना तुला. देवव्रत माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याला वाचवा. मी 100-200 ने 1000 रुपये दक्षिणा दे. 1000? जगदीश्वरा, आज या ग्रह ताऱ्यांच्या साक्षीने सांगतो मी देवव्रताला वाचवणार म्हणजे वाचवणार. बाकी कुणाच्या जन्म मृत्यूशी मला काही देणं घेणं नाही, पण दक्षिणेशी मात्र आहे आणि ती यावेळी घसघशीत मिळणार आहे. रोख 1000 रुपये. देवव्रत स्वर्गलोकी गेला तर वंशाचा कुलदीपक विजला म्हणून रानडे खचतील आणि सिंधू बालपणी विधवा झाली म्हणून जिवंतपणे नरक यातना भोगे. पण तू का पैसा पैसा का सूर असा पर्याय असेल तर पैसे महत्वाचे. सुडाच नंतर बघता येईल. त्यातून सरस्वतीचे दागिने आईचे माझ्या घशात जाणारच आहे. पुढची 12 वर्ष आरामात बसून खाता येईल. पण देवव्रत वाचला तर समाजात माझं स्थान वाढेल आणि त्या अण्णा नावाच्या फुतकारणाऱ्या काल सर्पाच तोंड तरी बंद होईल. ग्रह ताऱ्यान तुमच्या मनात नक्की काय आहे ते तरी सांगा. मान थोडा उशीर झालाय. त्यातून त्या सिंधूच्या त्रिपाद दोषाच बळही जास्त आहे. काय करावं काय करावं काय करावं? देवव्रताला वाचवण्यासाठी जो विधी करायचा आहे त्यासाठी योग्य मुहूर्त सापडायलाच हवा. ग्रह ताऱ्यानं अहो अशी गंमत बघू नका माझी. अहो बऱ्या बोला. जगदीश्वरा जगदीश्वरा तूच रे तूच. सापडला सापडला योग्य मुहूर्त सापडला. मला तर काही खरं वाटत नाहीये बघ. काय झालं आता तुला? चांगली ठणठणीत तर दिसतेस. माझ नाही ग्रिपाद दोष इतका प्रभावी आहे ना की बघ आई, मी तुला सांगितलं होतं ना आधीच, तू माझं ऐकलं नाही. झालं का? आलीस तर फिरून फिरून परत भोपळे चौकात. अग कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडलीये. झालं, तू मला त्या लैल्याचं काही सांगू नको. भामिनी, आपले जावे बापू नक्की वाचतील. लेले गुरुजी काहीतरी विधी करतायत. लेले गुरुजी विधी करतायत? कसली विधी? आहे काहीतरी विधी, पण मला तांदूळ दे पटकन. तांदूळ? हो बघावे लागतील. हे काय माझं घर आहे का? अगं मग बघ ना. आणि तुम्ही बघितले तरी चालतील. हो मिळतात का? ऐक, अगं दे पटकन.
यात नाही येत हे घ्या सापडले अगं त्यातले वाटीभर तांदूळ दे ना मला तुमचं तुम्ही घ्या ठेव तो डबा जागेवर या लेल्याचं काय आता हे नवीनच खूळ रानड्यांचं वाटोळं करायला निघाले होते ना आणि आता त्यांच्याच फुलदीपकाला वाजवायचे विधी करतायत प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायलाही कमी करणार नाही तो लेल्या हुंदू कुठला कसला ग त्रिपाद दोष आणि कसलं काय जाऊ दे चल आपण जाऊ आपल्या घरी मला खूप भूक लागली आहे बघ इथं कोण जेवायला देणार आहे आपल्याला लवकर तुम्ही सगळे माझीच माणसं असून माझ्याशी तसं का वागताय मी गावभर अशिक्षित लोकांना शिकवत फिरत असते की देवाचं कोप वगैरे काही नसत आणि तुम्हीच त्या लेल्यांसमोर लोटांगण घालताय वहिनी अग हे कसले तरी अंगारे दुपारे आणि विधी करून आपला देवव्रत कसा बरा होणार आहे सांग ना मला घरगुती औषधं करतो आपण दुखल्या खुपल्यावर उपचार करतो ते कशासाठी मग आणि अप्पा वैद्यकीय शास्त्र विलायतेवरून आलंय म्हणून तुमचा विरोध आहे ना त्याला अहो पण आयुर्वेद तर आपलंच आहे ना अप्पा तेही मान्य नाहीये का तुम्हाला हिंदू तू उपचार करण्याला आम्ही नकार दिलेला नाहीये पण देवव्रताला बरं वाटावं म्हणून जे जे करणं शक्य आहे ते सगळं आम्ही करणार आणि त्यासाठी त्या लेले सारख्या भोंदू माणसाला एवढी मोठी दक्षिणा द्यायला तयार झालात तुम्ही अप्पा 1000 रुपये आपला वाडा आणि जमीन दोन्ही विकून जेवढी रक्कम येईल ना तेवढी मोठी रक्कम आहे अप्पा ती इंदू अगं किती वेळेला सांगायचं तुला त्याच्या प्राणांची किंमत पैशात होणार आहे का दादा अरे प्रश्न पैशांचा नाहीये पण हे सगळं करून साध्य काहीही होणार नाहीये एवढंच सांगायचंय मला मग तू तुला हवं ते साध्य केलंस का आतापर्यंत धर्मशास्त्रात माणसाचा जीव वाचवण्यासाठी अनेक महत्वाचे आणि परिणामकारक विधी सांगितले आणि त्यातलाच एक मी आज करणार आहे घ्या प्रसाद तो विधी यथास्थित पार पडला तर आपला देवव्रत ठणठणीत बरा होईल काय सांगताय गुरुजी हो खरंच असा विधी आहे हो पण ती विधी करण्यासाठी जो मुहूर्त आहे ना तो थोडा विचित्र आहे विचित्र म्हणजे विचित्र म्हणजे मध्यरात्रीच्या जरात 41 घटिका 29 पळे आणि 1 विपळे असा तो विचित्र मुहूर्त आहे पण गुरुजी ही वेळ कळणार कशी घटिका पात्र ठेवूया म्हणजे आपल्याला अचूक वेळ समजेल आमिने खूप थकायला झालंय बघ आणि खूप भूकही लागली आहे हो तू लवकर जेवायला वाढ बघू जे काही असेल ते वाढ अगदी सुकी भाकरी असेल तरीही चालेल जा भामिने अगे भामिने काय तुझ्याशी बोलतीये मी भिंतीशी नाही अगं आई उद्या देवव्रताचं काही बरं वाईट झालं आणि सिंधू विधवा झाली तर काय होईल ग अशुभ बोलण्यात तुझा हात कोणी धरणारच नाही काय व्हायचं आणखी गोदू सारखी केशवपन करून आलवणात राहील तशी रीतच आहे आपल्या समाजाची त्यात रानडे या बाबतीत फारच कर्मठ अगं ती कशीही राहू दे तो प्रश्न नाहीये पण ती राहणार कुठे कुठं म्हणजे सासरी राहील इथं कशाला येईल का कोण जाणे मला सारखं वाटतंय की ती माझ्याच बोकांडी येऊन बसेल त्यात या त्रिपाद दोषा प्रकरणीनं आपलं नाव येऊ नये म्हणजे मिळवली गोदावरीशी बोलायला हवं मला असं वाटतं तुला काय हौस आहे ग अगं हौस नाही ग
पण त्या लेले गुरुजींचं काही खरं नाही वाटत आहे मला. ते सगळी गोष्ट आपल्यावर ढकलून स्वतः हातवर करतील. त्याला खरंच अक्कल असेल तर तो असं काहीही करणार नाही. आणि त्यानं खरंच असं काही केलं तर त्यात तो स्वतःही अडकेल हे चांगलंच माहिती आहे त्याला. आई, आतापर्यंत तू सांगितलीस ती पूर्व दिशा मानत आले मी. आता तुला माझं ऐकायला हवं. बरं, देवव्रताचं काय होत आहे ते बघू आणि मग ठरवू. त्या लेल्यानं कसला विधी करायचं मनात आणलंय देवास. हे बघा, घटिका पात्र त्याच्या समय दर्शनाच्या कार्यासाठी तयार आहे. प्राचीन काळात असत तसच नाहीये, पण वेळ मात्र अचूक सांगा. आता हे पाणी टिपकून खालच्या पात्रात या पातळीपर्यंत आलं की आपल्याला हवा तो मुहूर्त म्हणजे 41 घटिका 29 पळे आणि 1 विपळे सापडला. म्हणजे लेले गुरुजी, आपण विधींना लगेच सुरुवात करू शकतो का? हो. लेले गुरुजी, तुम्ही खरंच किती महान आहात. किती करताय आमच्यासाठी. आता आपण डोळ्यात तेल घालून ती वेळ यायची वाट बघूया. असा उतावळेपणा केला तर खबरदार. ही चेष्टा नाही आहे, गंभीर विधी आहे. जा, तुम्ही आपापल्या खोलीत जा आणि आराम करा. गुरुजी आहो, पण मला एकट्यानंच हा विधी पार पाडायचा आहे. देवव्रताला एकट्याला इथे सोडून मी कुठेही जाणार नाही. जाणार नाही कशी जात नाही, मी तेच बघतो आताच. देवव्रत तुम्हाला कायमचा सोडून वर जाण्यापेक्षा तुम्ही त्याला तात्पुरतं सोडून जाणं महत्वाचं नाही का? गुरुजी क्षमा करा मार्तंडर, पण हिला आणि त्या अण्णाला त्यांच्या सुधारकी विचारांच्या भाषेत समजवलेलंच बरं. लक्षात घे, घटिका पात्र नाजूक आहे. आपल्या सगळ्यांच्या हालचालीनं त्याला धक्का लागला, पाण्याची गती मंदवली, मुहूर्त चुकला तर उद्या त्या देवव्रताला वाचवण्याची शेवटची संधी सुद्धा हातची नाही. हे चालणार आहे का तुम्हाला? नाही. गुरुजी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आम्ही बाहेर जातो, तुम्ही विधींना सुरुवात करा. दादा, अरे याच्यावर लक्ष कोण ठेवणार? मी आहे अजून. हा, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि हो, सकाळपासून त्याच्या उशाशी बसून काय तीर मारलेत गं तू? हा, आता तुम्ही सगळे जा निर्धास्तपणे, मी बघतो काय करायचं त्याचं. बिलकुल काळजी करू नका. मी कुठेही जाणार नाहीये. ठीक, मग आता मी पण ताकीद देतो. जोपर्यंत ही इथून जाणार नाही, मी कुठलाही विधी सुरू करणार नाही. आणि हे घटिका पात्रही काढून घेतो. हो का गुरुजी? इंदूताई आहोत, तुम्ही कशाला वाद घालताय? त्यांना काय करायचं ते करतील ना. इंदू बाहेर चल. दादा, इंदू इथून बाहेर चल. देवव्रताला जर काही झालं ना. इंदू, गुरुजी तुम्ही तुमचे सगळे विधी करा, आम्ही बाहेर थांबतो. चला चला आप्पा. सरस्वती, आहे ना विश्वास माझ्यावर? कोणाला काही सांगू नकोस. हा, ओघा ना आलं. सगळे रानडे एक एक नग आहेत नग. वहिनी, मला हे सगळं अजिबात पटलेलं नाही. मी मला देवव्रताच्या जवळही जाऊ देत नाही. वहिनी, देवव्रताला आत्ता एकटं सोडणं अजिबात योग्य नाहीये. आणि अण्णा आल्यावर त्याला जर हे सगळं कळलं ना तर तो सगळ्यांवर रागवणार. त्यांची काळजी नका करत तुम्ही, पण देवव्रत आता बरा व्हायला हवाय. अगं, मग त्या लेलेच्या विधींनी बरा होणार आहे का तो? वहिनी, अत्यंत लेले गुरुजी नक्की काय करतात तिथे? मूर्खपणा चाललाय त्या भोंदू माणसाचा तिथे. मनस,
तुम्ही जरा हळू बोला ना, त्यांनी ऐकलं ना. ऐकलं ना तर ऐकू दे. मी नाही घाबरत कोणालाच, आणि आपल्या अंगारा दुपारांनी ना कोणाचंही भलं होत नसतं. हे बाळा, देवव्रताला बरं वाटावं म्हणून काही विधी करतायत लेले गुरुजी. हा पण तू तिथे जाऊ नकोस बाळा, नव्हती ना ग गेलीस तू. नाही पण त्या विधींमुळे देवव्रताला नक्की बरं वाटेल ना. नाही वाटणार बरं इंदू अग बाळा, यातल्या विधींनी कोणालाही बरं वाटत नसतं ग. उलट आता त्याच्यावर उपचार व्हायला हवेत, आपण सगळ्यांनी त्याच्या जवळ असायला हवंय. मी घरात कोणालाच मान्य नाही. सिंधू मोठी झालीस ना की एक गोष्ट लक्षात ठेव ग, त्या असल्या थोटांड विधींवर ना अजिबात विश्वास नाही ठेवायचा. अहो काय बोलत असेल तर सांगताय तुम्ही तिला. काहीतरी नाही बहिणी, योग्य तेच सांगते. तुम्ही तर कोणी माझं ऐकून घेत नाही आहात. मन तिच्या जवळ तरी मन मोकळं करू दे मला. ती पडली आहे मी. आता नर्स असूनही माझ्याच भाच्यावर उपचारही करता येत नाहीयेत मला. लेलेमुळे जर माझ्या देवव्रताला काही झालं ना, तसं काही होणार नाहीये त्याला. त्याला काही व्हायला नकोच आहे बहिणी. पण हा लेले मोहन नाही होते मला आता. काय झालं ग आत्या, तुला डोकं दुखतंय का? हे असं हात धरून कळणार आहे का तुला माझं डोकं दुखतंय का ते? नाही म्हणजे तपासताना नेहमी असंच तपासते ना, काय असत ग? नाडी असते बळायचं. नाडी म्हणजे इथे हात लावल्यावर कळत आपल्या हृदयाचे ठोके सुरू आहेत की बंद आहेत. बघ हात लावून जाणवत आहे. नाडी बंद झाली तर सिंधू नको ना गरडू, किती त्रास करून घेशील स्वतःला. रत्ना तू इथे का आलीस? तू जा ना, तर कुजून ते परत रागवेल का? तू जा इथून. ते जाऊ दे, मी तिची नजर चुकवून आले. अगं पण तू असं का केलं? ते जाऊ दे सिंधू, मला देवव्रत आणि तुझी खूप काळजी वाटते ग. पण तू काळजी नको करूस, देवव्रतला लवकर बरं वाटेल. कधी बरं होईल ग? त्याला टोकेला किती जास्त मार लागलाय. सगळी त्याला किती आका मारते, तो उठतच नाहीये ग. रत्ना तुला माहितीये का मला सगळ्यात जास्त वाईट कुठल्या गोष्टीच वाटतंय? निघायच्या आधी ना आमचं भांडण झालं होत, आणि मी त्याला म्हणाले होते की माझ्याशी 12 महिने बोलू नको, आणि आता तो गरज बोलत नाहीये. सिंधू अगं नको ना गरडूस. आपण एक काम करूया का, आपण देवव्रताच्या समोर खाण्याबद्दलच बोलूया, म्हणजे तो लगेच उठून बसेल. मला ते सुचलंच नाही. चल आता बघ मी त्या ढोल्या भोपळ्याला कसं उठवते ते. चल पूजेची सगळी तयारी झालेली आहे, काही राहिलं तर नाही. नाही काय राहिलं? आ पंचामृत. देवव्रता वासाच पडून रा, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी पळापळ करायला.
बोल ना माझ्याशी, काय हवंय ते सांग मला. बेसनाचे लाडू, जिलबीचे ताट, पुरणपोळीची थप्पी, मेथीची भाजी, काय हवंय सांग. अरे ढोल्या बोपळा उठ ना, नको ना रे कट्टी करूस. थांब, मी सगळे पदार्थ इथेच आणते आणि तुझ्या समोर बसून खाते, म्हणजे तू पटकन उठशील. का उलसलीस का पुन्हा इथे? तुझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी मी माझ्या जीवाचा आटा पिटा करतोय, पण ही मध्यरात्री डोळ्यात तेल घालून घटिका मोजतोय आणि तू त्यात विघ्न आणतेस. नाही गुरुजी, मी गप्प वैस. तू आणि तुझा त्रिपा जाऊ दे, तूही त्यातली. माझं घटिका पात्र शब्द आहे की त्यालाही धक्का लावलास? नाही, मी त्याला स्पर्श केला नाही. वाचलीस आणि तोही वाचला. चल आल्या पावली परत जा. हा जा म्हणतोय ना. मला स्वयंपाक करत एकदा सांगितलं कळत नाही का तुला? जा. वेळ आली पूजेला सुरुवात करायला काही हरकत नाही. शनीची पीडा आहे नुसती. परमेश्वरा बर का देवव्रता, आज तुझ्या बायकोनं तुझा जीव पुन्हा गोत्यात आणला होता, पण काळजी करू नको, मी आहे. मार्तंडराव आता काळजी करण्यासारखं काही नाही, आपला देवव्रत पूर्ण बरा झालेला आहे. खरंच गुरुजी? हो मामंजी, मी देवापुढे साखर ठेवते आणि सासूबाईंना सांगते आणि यांनाही निरोप पाठवलं पाहिजे. जा जा सांगा लवकर. चला आलेच. गाडी बंद आहे.